नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये कशा पद्धतीनं मार्केटमध्ये अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते, मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स कुठं आहे याची चर्चा मित्रांनो आपण काय करत असतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज मित्रांनो मार्केटचा जर विचार केला तर ब्रॉडली मार्केटमध्ये आज एक बाईंग इंटरेस्ट जो आहे तो परत एकदा या ठिकाणी दिसून आलेला आहे. विशेषतः त्यामध्ये निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी इंडायसेस मित्रांनो 143 अंकाच्या तेजीसह 18268 ला क्लोज झालाय. आणि मित्रांनो, विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर 18268 ला ओपन झाला, त्यानंतर निफ्टीनं जो लो तयार केलाय 18154 आणि आजचा मित्रांनो निफ्टीचा जो हाय आहे तो 18310 हाय आहे. हे खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल आणि त्या व्हिडिओ मधल्या ज्या मी लेवल सांगितल्या त्या जर तुम्ही बघितल्या असतील तर तुम्हाला डेफिनेटली मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये एक जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो निफ्टी मध्ये झाला असता. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की बाबा बँक निफ्टी इंडायसेस जो आहे हा जोपर्यंत 17941 च्या खाली जात नाही तोपर्यंत ह्याला तुम्ही सेल करू नका आणि ह्याच्या वरचा प्रत्येक डीप काय करा तुम्हाला बाय करायला सांगितलं. आणि मी एक ट्रेंड लाईन देखील ड्रॉ केली होती आणि मार्केट जर ह्या ट्रेंड लाईनच्या वर साधारणतः या ठिकाणी एक रेंज पण आयडेंटिफाय केली होती आपण 18185 वरती जर निफ्टी निघाला तर जरूर काय करा, तुम्ही निफ्टी बाय करा असं सांगितलं होतं. त्या सिनारीवरती तुम्हाला निफ्टीमध्ये एक जबरदस्त प्रॉफिट होण्याची शक्यता मी सांगितली होती. आणि एक्झॅक्ट मित्रांनो तुम्ही जर ह्या लेवलला जर निफ्टीला बाय केलं असतं या ठिकाणी 18185 तर मित्रांनो मी निफ्टीसाठी तुम्हाला जे टार्गेट दिलं होतं 18310 काय केलं होतं त्या ठिकाणी टार्गेट दिलं होतं. आणि आज तुम्हाला नवल वाटेल मित्रांनो आजचा जो निफ्टीचा जो हाय आहे हा हाय देखील किती आहे बघा, या ठिकाणी निफ्टीनं हाय तयार केलाय 18310 म्हणजे एक्झॅक्ट मित्रांनो डॉट आपले जे टार्गेट्स आहेत ते सर्वच्या सर्व टार्गेट काय केले त्या ठिकाणी मार्केटनं अचीव्ह केले. मित्रांनो, आज ब्रॉड मार्केटचा जर विचार केला तर नेक्स्ट निफ्टी 50 जो आहे तो त्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट 500 रॅली दिसून आली आहे. त्याचबरोबर मिडकॅप स्टॉकमध्ये 2% रॅली दिसून आली आहे. निफ्टी बँकमध्ये मित्रांनो पूर्ण साईडवेज फ्लॅट मार्केट जे आहे ते दिवसभर राहिले, एका रेंजमध्ये मार्केटनं निफ्टीनं ट्रेड केलाय आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये देखील एक साईडवेज मुवमेंट जे आहे ते राहिलेले आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की बाबा बँक निफ्टी ज्या वेळेला 1200 अपसाईडला डाऊन साईडला ट्रॅव्हल करतो त्यानंतर नेक्स्ट ट्रेडिंग सेशन मध्ये मोस्ट ऑफ टाइम बँक निफ्टी इंडायसेस साईडवेज राहिलेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तर या ठिकाणी मित्रांनो टाटा मोटर्सच्या स्टॉकमध्ये परत एकदा जबरदस्त 5.6% ऑलमोस्ट रॅली आले आहे. टाटा स्टील असेल, SBI लाईफ असेल, टायटन असेल, नेस्ले असेल ह्या स्टॉकमध्ये काय झाली या ठिकाणी वाढ झाली. आणि विशेषतः नेक्स्ट निफ्टी 50 जर विचार केला तर त्या ठिकाणी चोल फायनान्स, जिंदाल स्टील, बायोकॉन, डीमार्टचा स्टॉक पण आज 4% वाढलाय. आणि मिडकॅप स्टॉकचा जर विचार केला तर रॅमको सिमेंट, IDFC फर्स्ट बँकेमध्ये रॅली दिसून आली आहे. टाटा पॉवरचा पण स्टॉक परत 6% वाढलाय. IRCTCचा स्टॉक 4% वाढला. AU स्मॉल बँकेचा पण स्टॉक काय झाला या ठिकाणी 4 वाढला. मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये सर्वात महत्वाचं काय तर या ठिकाणी कोटक बँकेचा रिझल्ट जो आहे तो चांगला. आणि कोटक बँकेचा जरी रिझल्ट चांगला असला तरी ICICI बँक, HDFC बँक या रॅलीमध्ये आज पार्टिसिपेट होत नव्हती, त्यामुळे मार्केटमध्ये एक मुवमेंट आला. आणि मित्रांनो, आता सर्वात महत्वाचं काय तर बाकीच्या बँकांचे रिझल्ट कशा पद्धतीने लागतात त्याच्यावरती मार्केटच्या पुढली दिशा जी आहे ती काय असणार आहे त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड करायचं असेल तर आपल्याला बँक निफ्टी 41358 वरून काय करायचं त्या ठिकाणी बाय करायचं असं सांगितलं होतं. आणि मित्रांनो, आजचा बँक निफ्टीचा जो हाय आहे तो किती आहे ते पण एकदा काय करा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग करताना लक्षात. आज मित्रांनो बँक निफ्टीनं हाय तयार केलाय 41367 म्हणजे मित्रांनो बँक निफ्टी 8-9 फक्त आपल्या बाईंग लेवलच्या वरती गेला होता. आणि एक्झॅक्ट त्या ठिकाणाहून बँक निफ्टी इंडायसेस काय झालाय रिव्हर्सल फिरलेला आहे. आणि ज्या ठिकाणून आपण बँक निफ्टीला सेल करणार होतो, आपल्याला बँक निफ्टीला जो सेल करायचा होता कुठं सेल करायचा होता 40946 वरून. आणि मित्रांनो, आजचा बँक निफ्टीचा लो आहे 40829 आहे, म्हणजे 40-50 तिथे एरर जो आहे तो असल्याचं तुम्हाला दिसून येतो. म्हणजे एक्झॅक्ट लेवल मित्रांनो आज बँक निफ्टीमध्ये मी काल सांगितलं होतं बाबा मार्केट साईडवेज राहील आणि निफ्टीमध्ये एक रॅली दिसून येईल. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय माहिती का, आपल्याला हे झालं घडलेलं मार्केट.
मित्रांनो आजचं मार्केटचं टेक्निकल सेटअप काय सांगतं हे उद्यासाठी तुम्हाला खूप महत्वाचं आहे. आणि मित्रांनो आजचं जे मार्केटचं टेक्निकल सेटअप आहे हे पूर्णपणे बुलिश आहे आणि जबरदस्त रॅली जी आहे ती उद्या देखील आपल्याला मार्केटमध्ये हायर साईडला तेजी जी आहे ती बघायला मिळू शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. विशेषतः तुम्ही जर निफ्टीचा विचार केला मित्रांनो तर निफ्टी इंडायसेस मध्ये मित्रांनो या ठिकाणी ऑलमोस्ट 3:30 to 3:30 या ठिकाणी बाईंग झाले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हे कुठं ना कुठं क्लिअरली इंडिकेशन आहे की बाबा बँक निफ्टी इंडायसेस जो आहे तो उद्या गॅप अप जो आहे तो काय होईल त्या ठिकाणी ओपन होईल जर अमेरिकन सेंटिमेंट जर पॉझिटिव्ह असतील किंवा ग्लोबल सेंटिमेंट मध्ये कुठला मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही झाला तर. आणि बँक निफ्टीचा जर विचार केला ना तर मित्रांनो बँक निफ्टी देखील मध्ये खूप महत्वाचं आजचं क्लोजिंग आहे आजच्या दिवसाचं. विशेषतः डे कॅन्डलवर जर निफ्टीचा जर चार्ट बघितला बँक निफ्टीचा तर मित्रांनो बँक निफ्टीनं आज जे क्लोजिंग दिलंय हे लाईफ टाईम हाय क्लोजिंग आहे. या ठिकाणी आजपर्यंत बँक निफ्टीनं कधीही क्लोजिंग दिलेलं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि निफ्टी इंडायसेसचा जर विचार केला तर मित्रांनो पाठीमागच्या 6 ट्रेडिंग सेशन मध्ये जो सेल ऑफ सुरू होता त्या सेल ऑफला कुठंतरी या ठिकाणी 18,100 च्या आसपास ब्रेक लागलेला दिसून येतोय हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो ही जी मंथली एक्सपायरी आहे ऑक्टोबरची ह्या एक्सपायरीचं क्लोजिंग देखील मित्रांनो आपल्याला ऑप्शनचा जो डेटा आहे तो डेट्यानुसार या ठिकाणी 18,300 वरती होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तर मार्केटमध्ये काम करत असताना आपल्याला टेक्निकल सेटअप जे आहे ते मार्केटचं काय करावं लागतं त्या ठिकाणी बघावं लागतं. आणि हे टेक्निकल सेटअप काय सांगतंय मार्केटचं मित्रांनो आज टेक्निकली मार्केटमध्ये खूप महत्वाची गोष्ट घडली आहे जी ब्रॉड मार्केटच्या दृष्टीने आणि विशेषतः निफ्टी ट्रेडरच्या दृष्टीने महत्वाची आहे. मित्रांनो आज परत एकदा निफ्टी इंडायसेसनं काय केलंय 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज रिगेन गेले आणि एक चांगल्या पद्धतीनं 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आज मार्केटनं क्लोजिंग दिले. आणि जे क्लिअरली कुठं ना कुठं इंडिकेशन करते की बाबा उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये देखील निफ्टी आपल्याला हायर साईडला जाताना दिसणार आहे. आणि बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप जे आहे ते मित्रांनो एक्स्ट्रीमली बुलिश आहे. बँक निफ्टी आता SBI बँक असेल ऍक्सिस बँकेचे रिझल्ट ड्यू आहेत आणि हे रिझल्ट जर चांगले आले आणि उद्या आणि ह्याच पार्श्वभूमीवर मित्रांनो ICICI बँक जे आहे हा कालच्या जबरदस्त रॅलीनंतर आज पुल ऑफ होतं. मेबी ICICI बँक उद्या परत तोंड वर काढेल आणि उद्या बँक निफ्टीमध्ये देखील एक रॅली जी आहे ती आपल्याला काय होऊ शकते हायर साईडला दिसू शकते. त्याचबरोबर मित्रांनो हे झालं टेक्निकल सेटअप. ऑप्शनचं सेटअप काय सांगते जे ऑप्शनचं सेटअप आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. आणि मित्रांनो ऑप्शनच्या सेटअपचा जर डेटा रीड केला तुम्ही विशेषतः निफ्टीचा तर ह्या निफ्टीच्या डेटामध्ये क्लिअरली मित्रांनो एक जबरदस्त बुलिश साईन जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून आले. तरी पण मित्रांनो अजून जरी ऑप्शनचा जर डेटा बघितला तर 18,300 या ठिकाणी कॉल रायटर आहे. 18,400 पण मित्रांनो कॉल रायटर आहे. 18,500 स्ट्राईक प्राईसला देखील या ठिकाणी कॉल रायटर आहे. पण मित्रांनो मार्केटमध्ये आज सर्वात महत्वाचं काय घडले तर 18,200 स्ट्राईक प्राईसला जबरदस्त पुट रायटिंग झाले आणि याचबरोबर चेंज इन OI देखील पुट रायटिंग या ठिकाणी झालेलं आहे. आणि जे क्लिअरली स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी 18,200 असणार आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो दुसरं सर्वात महत्वाचं काय मार्केटसाठी निफ्टीसाठी तर मित्रांनो आज मार्केटमधील CE जो आहे म्हणजे कॉल रायटर जो आहेत ते ऑलमोस्ट या ठिकाणी मार्केटचा जर विचार केला तर 59,00,000 इतके कॉल जे आहेत ते मित्रांनो मार्केटमधून एक्झिट करण्यात आलेत हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे खूप मोठी कॉलची संख्या जी आहे ती त्या ठिकाणी एक्झिट करण्यात आली. म्हणजे जे शॉर्ट होते जे कॉल होते ते कॉल पोझिशन क्लोज करण्यात आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ कॉल रायटर या ठिकाणी बॅकफुटवर गेलेला क्लिअर दिसून येतोय. आणि त्याचबरोबर पुट रायटिंगचा जर विचार केला तर पुटचा OI एडिशन जे आहे ते मित्रांनो या ठिकाणी ऑलमोस्ट 71,00,000 अबाव असलेलं तुम्हाला दिसून येते. म्हणजे जे क्लिअरली कुठं ना कुठं ऑप्शनच्या सेटअपमध्ये उद्या निफ्टी इंडायसेस गॅप अप ओपन होणं आपल्याला अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसरं मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचं ऑप्शनचं सेटअप काय सांगतंय सध्या तर बँक निफ्टीचा जर विचार केला ना तुम्ही तर बँक निफ्टीमध्ये मित्रांनो 41,000 ही जी स्ट्राईक प्राईस आहे या ठिकाणी जबरदस्त सपोर्ट जो आहे तो मार्केटसाठी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स जो आहे तो स्ट्रॉंग आहे. काय सांगतोय रेजिस्टन्स जो आहे तो मी स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला काय करतोय अगोदरच सांगतोय. म्हणजे सपोर्ट 41,000 आणि OI डेटानुसार जर बाकीचं सेटअप बघितलं तर 41,300 अजून पण कॉल रायटर आहे. आणि उद्या हा कॉल रायटर मित्रांनो मार्केट गॅप ऑफ ओपन होऊन क्रॉस केला तर मार्केटमध्ये एक रॅली येऊ शकते. विशेषतः 41,500 पण कॉल रायटर आहे. म्हणजे 300 क्रॉस केलं का मार्केट डेफिनेटली मित्रांनो 500 जाणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो विशेषतः जर बघितलं तुम्ही मार्केटमध्ये
तर 41,300 च्या वरती कुठेही कॉल रायटिंग झालेलं, म्हणजे आज फ्रेश ओआय ऍडिशन झालेलं नाही. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं, उद्या मार्केटनं 41,500 च्या वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर त्या ठिकाणी जबरदस्त रॅली जी आहे ती बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. एक एक्स्ट्रीमली बुलिश कंडिशन मध्ये ऑलरेडी बँक निफ्टी आहे आणि ही रॅली आपल्याला पुढे कंटिन्यू होताना त्या ठिकाणी दिसणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो या पार्श्वभूमीवर आपल्याला उद्या जर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपण नेमका कशा पद्धतीने घेऊ शकतो, कोणता ऑप्शन उद्या आपल्याला जबरदस्त प्रॉफिट करू शकतो, याची चर्चा काय करू मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता करूया. ओके, तर मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो या ठिकाणी जर विचार केला तर तुम्हाला एक महत्वाची लेवल जी आहे ती आता या ठिकाणी निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी आपल्याला उद्या कन्सिडर करायचं. विशेषतः मित्रांनो उद्या जर निफ्टी तुम्हाला सेल करायचं असेल, काय म्हणतोय मी, उद्या निफ्टीवरती जर तुम्हाला बेरिश व्ह्यू शिवायचं असेल, निफ्टी सेल करायचा असेल तर कुठून निफ्टी सेल करायचा आहे मित्रांनो, आज ज्या ठिकाणाहून आपण निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवला होता एक्झॅक्ट आजच्या लेवलच्या डाऊन साईडला जर मार्केट निघालं तर उद्या आपल्याला काय करायचं, या ठिकाणी निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवायचा आहे. म्हणजे 18,185 चा जर खाली निफ्टी निघाला तर उद्या निफ्टी काय करायचं, तुम्हाला सेल करायचं आहे त्या ठिकाणी. मित्रांनो ह्या लेवलच्या खाली जर निफ्टी निघाला तर 18,150 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,100 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 18,080 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 18,050 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये भेटू शकतं. म्हणजे मित्रांनो मार्केटचं जर एक्स्ट्रीमली काय निगेटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये आला किंवा ग्लोबल सेंटिमेंट जर चेंज झाला तर या सिनारीवरतीच मार्केट उद्या बेरिश होऊन मार्केट काय होऊ शकतं, खाली होऊ शकतं. अदरवाईज टेक्निकली आणि ऑप्शनचं जे सेटअप आहे सध्याच्या कंडिशनला, जे सध्या 3:30 आहेत या टायमापर्यंत जर बघितलं तर पूर्णपणे सेटअप जे आहे टेक्निकल आणि ऑप्शनचं बुलिश आहे. फक्त ग्लोबल सेंटिमेंट जर ओव्हरराईट काय निगेटिव्ह घडले तर त्या ठिकाणी मार्केट बेरिश होऊ शकतं. अदरवाईज आपला मार्केटवरचा जो व्ह्यू आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी तो पूर्णपणे बुलिश आहे, हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी ट्रेड टाकण्यासाठी. मित्रांनो मग उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला निफ्टी इंडायसेस जर बाय करायचं असेल तर निफ्टी तुम्ही कुठून बाय करू शकता उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी, हे पण आपल्याला काय या ठिकाणी महत्वाचं आहे. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट ओपन कुठं होतं हे खूप महत्वाचं आहे. काय सांगतोय मी, मार्केट ओपन कुठं होतं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मित्रांनो उद्या निफ्टी जो आपल्याला बाय करायचं, निफ्टी बाय अबाव 18,318 वरून निफ्टी बाय करा. या ठिकाणी मित्रांनो 18,354 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,392 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,410 हे टार्गेट भेटेल आणि 18,410 जर वरती मार्केट निघालं तर त्या ठिकाणी मित्रांनो 18,460 आणि त्यानंतर 18,500 देखील टार्गेट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला निफ्टीवरती भेटू शकतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो या ठिकाणी माझ्या निफ्टीच्या ज्या सेलच्या लेवल होत्या त्या काय झाले, इथं डिलीट झाले, तर परत एकदा काय करतोय मी टाईप करतोय निफ्टी सेल बिलो 18,185 खाली निफ्टी सेल करा. 18,150 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,100 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,060 टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 18,040 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला भेटू शकतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ह्या लेवलसाठी काय करायचं त्या ठिकाणी काम करायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्या लेवलला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही चेंज करू नका. पहिली तर गोष्ट, ह्या सेलच्या लेवल उद्या कामाच्याच असणार नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय सांगते, काळजीपूर्वक ऐका, उद्या निफ्टीमध्ये सेलच्या लेवल बिलकुल कामाच्या असणार नाहीत, त्यामुळे इकडे बघायचाच प्रश्न येत नाही आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. कारण का उद्या जोपर्यंत मार्केट 18,185 च्या वरती जर इकडे डाऊन साईडला जा तर ह्या कंट्रोल्ड जो फॉल आहे प्रत्येक फॉल काय करायचा तुम्हाला लॉंग साईडला कन्वर्ट करायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचा असेल विशेषतः बँक निफ्टीमध्ये तर हा ट्रेड आपला कुठून बनू शकतो आणि कशा पद्धतीने बनू शकतो हे पहिल्यांदा काय करू या ठिकाणी आपण समजून घ्या. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी हा इंडायसेस जो आहे तो पूर्णपणे एकदम जबरदस्त बुलिश आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला लवकर सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बँक निफ्टीमध्ये मिळण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी कमी बनली आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर कुठून बँक निफ्टी सेल करू शकतो आपण, बँक निफ्टी सेल बिलो 40,930 खाली गेल्यानंतर बँक निफ्टी सेल करा. 40,710 पहिलं टार्गेट भेटेल, 40,000
510 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 40,460 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 40,300 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये जर इनकेस काही कारणानं प्रॉफिट बुकिंग झालं आणि बँक निफ्टी जर डाऊन सेटला तर ह्या लेवलपर्यंत काय होऊ शकतं बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जाऊ शकतो. पण मित्रांनो मार्केटचं जे सेटअप आहे ना त्याच्यानुसार मार्केट उद्या बँक निफ्टी देखील मला हायर साईडला जाणं अपेक्षित आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बँक निफ्टी हा इंडायसेस जो आहे तो उद्या 40,750 तर खाली काय होणार आहे त्या ठिकाणी जाणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण तरी पण ह्या लेवलनुसार काय करा तुम्ही ट्रेड करा. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीवरती जर आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू आपण कुठून ठेवायचा आहे तर उद्या देखील मित्रांनो सेम 41,358 वरती किंवा 60 वरती बँक निफ्टी निघाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टीवरती काय करायचं आहे बुलिश व्ह्यू ठेवायचा म्हणजे बँक निफ्टी बाय अबव 41,358 वरून काय करा बँक निफ्टी बाय करा. या ठिकाणी 41,490 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 41,560 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 41,810 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 41,980 हे टार्गेट मिळेल आणि इवन उद्या 42,060 हे पण टार्गेट तुम्हाला उद्या बँक निफ्टीमध्ये भेटू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केट त्या ज्या पद्धतीनं बुलिश आहे आणि ज्या पद्धतीचं सेटअप आहे हे सेटअप क्लिअरली मार्केटला उद्या इकडं 42,000 घेऊन जाण्याची तयारी जी आहे ती मार्केटने या ठिकाणी केलेली आहे आणि तुम्हाला देखील मार्केटवरती उद्याचा व्ह्यू जो आहे तो बुलिश ठेवायचा आहे आणि ज्या लेवल्स दिले त्या लेवलवरती काय करायचं त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो काम करायचं. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.